आणि या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडी. कीव शहराच्या सर्वात जुन्या परिसरांपैकी एक असलेल्या पॉडिल्स्की जिल्ह्यामध्ये स्फोट झाल्याची माहिती महापौर विटाली क्लिट्स्को यांनी दिली. रशियाला अधिक युद्ध हवंय, शांतता नकोय असं ट्विट युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी केलं. 6 रशियन कुलिब्र क्रूज क्षेपणास्त्र, 6 किंजल हायपरसोनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि 2 टोही ड्रोन पाडल्याचं युक्रेनच्या हवाई दलानं सांगितलं. आपत्कालीन वैद्यकीय कर्मचारी आणि लोकांना आपत्कालीन प्रथमोपचार कसे करावेत याचं प्रशिक्षण देत आहेत. रक्तस्राव नियंत्रित कसा करायचा आणि अनेकदा उद्भवणाऱ्या सामान्य परिस्थितींना कसं सामोरं जावं हे शिकवत असल्याचं कीव सेंटर फॉर इमर्जन्सी मेडिकल असिस्टन्स अँड डिझास्टर मेडिसिनच्या हॅना फेडोरेंचको यांनी सांगितलं. रशियन सैनिक आपला जीव वाचवण्यासाठी विनवणी करतानाचा व्हिडिओ युक्रेनच्या लष्करानं प्रसारित केला आणि युक्रेनच्या असॉल्ट ड्रोन डिव्हिजनच्या 92 मॅकनाइज्ड ब्रिगेडनं 9 मे रोजी बाकपोर शहराजवळ हे फुटेज शूट केल्याचा दावा करण्यात आलाय. खंदकामध्ये उभा असलेला माणूस ड्रोनला हातानं इशारे करून संवाद साधत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. या व्यक्तीनं युक्रेन सैन्याकडे आत्मसमर्पण केल्याची माहिती या व्हिडिओतून देण्यात आली आहे. स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड गेम्ससाठी खेळाडू बर्लिनमध्ये दाखल होत आहेत. 190 देशातले सुमारे 7,000 खेळाडू यात भाग घेत आहेत. जिम्नॅस्ट मरियाना अखरोवा यांच्यासह 36 खेळाडूंचा या युक्रेनच्या शिष्टमंडळात समावेश आहे. स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड गेम्ससाठी PMIEFकडून 10 लाख अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त अनुदान देण्यात आलंय. तर युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वी 15,000 ऍथलीट्ससह काम करत होते, परंतु त्यापैकी बरेच जण युरोपमध्ये विस्थापित झालेत. 1972 ऑलिम्पिक नंतर जर्मनीतील स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड गेम्स ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. दिव्यांग खेळाडूंसाठी या कार्यक्रमाची स्थापना 1968 राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची बहीण युनिस केनेडी श्रीवर यांनी केली होती. रशियाच्या संरक्षण प्रमुखांनी ओम्स प्रदेशातील टाके आणि तोफखाने यंत्रणेच्या उत्पादनाची पाहणी केली. रशियन संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या व्हिडिओमध्ये संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू यांनी बख्तरबंद कर्मचारी वाहक आणि तोफखाना यंत्रणेच्या उत्पादन लाईनचा दौरा केला आणि फ्रंटलाईनवरती डिलिव्हरीसाठी तयार केलेल्या लष्करी हार्डवेअरची सुद्धा पाहणी केली. शोइगू यांनी युक्रेनमधील रशियन सैन्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी टाके आणि जड फ्लेम थ्रोवर सिस्टमचं उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले. कारखान्यांच्या व्यवस्थापनाशी त्यांनी चर्चा केली. मंत्रालयानं हे निवेदनात म्हटलंय. युएन विकास कार्यक्रमाच्या प्रमुखांनी कीवच्या वायव्येकडील इरपिन शहरामध्ये एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या पुनर्बांधणी प्रकल्पाला भेट दिली. ही इमारत गेल्या वर्षी रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या सुरुवातीला गोळीबार आणि बॉम्बनं उद्ध्वस्त झाली होती. युएन डेव्हलपमेंट प्रोग्रामचे प्रशासक आर्चिन स्टेनर यांनी 131 युनिट मून हॉसेन कॉम्प्लेक्सची सहल लंडनमधल्या युक्रेन रिकव्हरी कॉन्फरन्सच्या आधी सुरू झाली. या सहलीचं उद्दिष्ट युक्रेनच्या पुनर्बांधणीसाठी निधी जमा करणं असेल. स्टेनर हे या परिषदेत संयुक्त राष्ट्रांचे सर्वोच्च प्रतिनिधी असतील आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन यांच्यासह ते उपस्थित राहतील. पुनर्बांधणीला 1.8 दशलक्ष डॉलर्सचा पाठिंबा मिळालाय असं युएनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि धर्मादाय संस्थेद्वारे सुरू असलेल्या अनेक दुरुस्ती प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. स्टेनर म्हणाले की युक्रेनला युद्धातून सावरण्यासाठी किमान 400 अब्ज डॉलर्सची आवश्यकता आहे. युक्रेनच्या दौऱ्यानंतर आफ्रिकन नेत्यांचा एक गट शांतता मोहिमेवरती रशियाला पोहोचलाय. 7 आफ्रिकन नेत्यांनी कोमोरोस, सेनेगल, दक्षिण आफ्रिका आणि झांबियाचे अध्यक्ष तसंच इजिप्तचे पंतप्रधान आणि काँगो आणि युगांडा प्रजासत्ताकमधील सर्वोच्च दूत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भेटण्यासाठी सेंट पीटर्सबर्गला आले होते, जे रशियाचं दुसरं सर्वात मोठं शहर आहे. आफ्रिकन नेत्यांनी युक्रेनला भेट दिली आणि बऱ्याच आफ्रिकन राष्ट्रांचे मॉस्कोशी जवळचे संबंध आहेत. युक्रेनच्या दौऱ्यानंतर 7 आफ्रिकन नेत्यांनी रशियाला भेट दिली. कोमोरोस, सेनेगल, दक्षिण आफ्रिका आणि झांबियाचे अध्यक्ष तसंच इजिप्तचे पंतप्रधान आणि काँगो आणि युगांडा प्रजासत्ताकमधील सर्वोच्च दूत या सर्वांनी अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. सेंट पीटर्सबर्ग इथे ही भेट झाली. रशिया आणि युक्रेनकडून अन्न आणि खतांच्या वितरणावरती अवलंबून असलेल्या आफ्रिकेसाठी या भेटीचं विशेष महत्व आहे. बऱ्याच आफ्रिकन राष्ट्रांचे मॉस्कोशी जवळचे संबंध आहेत आणि शीतयुद्धाच्या काळापासून जेव्हा सोव्हिएत युनियननं त्यांच्या वसाहतविरोधी संघर्षांना पाठिंबा दिला होता. युक्रेनियन सैन्यानं डोनेस्टक प्रदेशातील नुकत्याच ताब्यात घेतलेल्या शहराचा कसा नाश झालाय हे दाखवलं. 68 ओलेक्सा डोबुश हंटर्स ब्रिगेडच्या सैन्यानं पत्रकारांच्या एका गटाला फ्रंटलाईनपासून 2.5 किलोमीटर अंतरावरती असलेल्या ब्लाहोडटनं गावाचा जलद दौरा केला आणि युक्रेननं अलीकडेच फ्रंटलाईनवरती हल्ले तीव्र केलेत.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणाले की प्रतिआक्रमण सुरू झालंय, परंतु युक्रेनियन सैन्याचं नुकसान होत आहे. पाश्चात्य विश्लेषक आणि लष्करी अधिकाऱ्यांनी सावधगिरी बाळगली आहे की अशा कोणत्याही मोहिमेचं यश निश्चित नाही आणि युक्रेनला अडकलेल्या शक्तिशाली सशस्त्र आणि कुशल रशियन सैन्यापासून मुक्त करण्याच्या प्रयत्नांना अनेक वर्ष लागू शकतात. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलंय की प्रतिआक्षेपार्ह आणि बचावात्मक कारवाई सुरू आहे. कोरोना निर्बंध संपल्यानंतर 2022 हज यात्रा सुरू झाली. सौदी अरेबियाशी झालेल्या चर्चेनंतर इंडोनेशियाला अतिरिक्त 8,000 जागा मिळाल्या. यावर्षीच्या यात्रेकरूंपैकी जवळपास 67,000 यात्रेकरू 65 वर वयाचे आहेत, ज्यात 8,200 अधिक 85 किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत आणि ज्यात पूर्व जावा प्रांतातील मदुरा बेटावरील 118 वर्षांच्या महिलेचा सुद्धा समावेश आहे. धार्मिक व्यवहार मंत्रालयामध्ये वृद्ध आणि अपंगांसाठी एक विशेष विभाग तयार करण्यात आला आहे आणि वृद्धांना प्रथम श्रेणीची हवाई उड्डाणं आणि विशेष निवास, वाहतूक आणि आरोग्य सेवा यासोबतच कठीण प्रवासात मदत करण्यासाठी अतिरिक्त सेवा मिळेल. पेंटागॉन पेपर्स लीक प्रकरणातील प्रसिद्ध व्हिसलब्लोअर पत्रकार डॅनियल एल्सबर्ग यांचं नुकतंच निधन झालं. व्हिएतनाम युद्धातील काही संशयास्पद गोष्टी, तत्कालीन अमेरिकन सरकारकडून करण्यात आलेली फसवणूक आणि काही गैरव्यवहार पत्रकार डॅनियल एल्सबर्ग यांनी जगासमोर आणल्या आणि त्यामुळे अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना राजीनामा द्यावा लागला होता. एल्सबर्ग गेल्या काही काळापासून कर्करोगानं आजारी होते. सेनेगलच्या राजधानीत एका निषेध मोर्चाच्या दरम्यान गोळीबाराचा प्रकार घडला. या गोळीबारात एक व्यक्ती ठार झाली आहे. 22 वर्षीय एका आंदोलक व्यक्तीचा मृत्यू झालाय. या गोळीबाराच्या घटनेत सेनेगलमध्ये तीव्र पडसाद उमटलेत आणि गोळीबार झाल्यानंतर सदर व्यक्तीला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले गेले. एक शतकाहून अधिक काळ जर्मनीतल्या बर्लिन इथल्या संग्रहालयाच्या संग्रहात असलेले पण कोलंबियातल्या कोगी वंशाच्या लोकांनी बनवलेले 2 मुखवटे जर्मनीनं शुक्रवारी पुन्हा कोलंबियाकडे सुपूर्द केलेत. युरोपियन राष्ट्रांनी 17व्या शतकात कोलंबियावरती अनेक दशक राज्य केलं होतं. कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांच्या बर्लिन भेटीदरम्यान 15व्या शतकाच्या मध्यातील लाकडी सूर्य मुखवटे राष्ट्रपती राजवाड्यात सुपूर्द करण्यात आले. पोप फ्रान्सिस यांना रोमच्या रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. हर्नियाच्या ऑपरेशनसाठी पोप फ्रान्सिस यांना 9 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांचं ऑपरेशन व्यवस्थित झालं असून प्रकृतीत सुधारणा असल्याचं उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. पोप लवकर बरे व्हावेत यासाठी जगभरातून अनेकांनी शुभेच्छा दिल्या होत्या. या सगळ्यांचे पोप यांनी आभार मानले. सौदी अरेबियाचे राजा मोहम्मद बिन सलमान यांनी पॅरिसमध्ये अधिकृत दौऱ्यासाठी ते दाखल झाले. फ्रान्सचे अध्यक्ष मॅन्युअल मॅक्रॉन आणि सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान यांच्यात विविध मुद्द्यांवरती चर्चा झाली. गरिबी, हवामान बदल आणि वित्त पुरवठ्यासह विविध राजकीय मुद्द्यांवरती यावेळी चर्चा झाल्याचं कळतंय. आखाती राष्ट्रांसाठी फ्रान्स हा शस्त्रास्त्र आणि संरक्षण विषयातील प्रमुख पुरवठादार देश आहे. जपानमधील एलजीबीटीक्यू हक्क गटाच्या सदस्यांनी जपानच्या संसदेनं मंजूर केलेल्या कायद्याच्या मसुद्याच्यावरती टीका केली आहे. जपानच्या संसदेनं तयार केलेल्या कायद्यामुळे एलजीबीटीक्यू समाजाच्या कोणत्याही समस्या सुटत नाहीयेत असं समुदायाचं म्हणणं आहे आणि सरकारनं एलजीबीटीक्यू समुदायाच्या सदस्यांच्या हक्क आणि समान अधिकारांच्या संदर्भात निर्णय घेण्याच्या ऐवजी विरोधकांच्या चिंतांना प्राधान्य दिलंय असा आरोप एलजीबीटीक्यू हक्क गटाच्या सदस्यांनी केलाय. अमेरिकेतल्या ओहायोच्या एका व्यक्तीनं आपल्या 3 तरुण मुलांवरती जीवघेणा गोळीबार केल्याचं मान्य केलं. हत्येची योजना आखून आणि मुलांना रायफलनं मारण्यापूर्वी रांगेत उभं केल्याचं त्यानं सांगितलं. आरोपीच्या आड डोरमनवरती गंभीर हत्येचा आरोप लावण्यात आल्याचं पोलीस अधिकारी म्हणाले. क्लेरमोंट काउंटीचे म्युनिसिपल कोर्टाचे मुख्य अभियुक्ता डेव्हिड गॅस्ट यांनी डोरमनच्या अटकेदरम्यान सांगितलं की एका मुलानं जवळच्या शेतात पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान डोरमननं त्याच्या मुलाची हत्या केली. डोरमनचा जामीन $20,000,000 ठेवण्यात आलाय. त्याला क्लेरमोंट काउंटी जेलमध्ये ठेवण्यात आलंय. 911 वरती फोन आल्यानंतर समोरून एका बाईचा ओरडण्याचा आवाज आला. ती बाई म्हणजे त्या 3 मुलांची आई ज्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. माझ्या बाळांना गोळी मारली असं ती त्या फोनवरून ओरडून सांगत होती आणि काउंटी शेरीफ कार्यालयाकडून ही गोष्ट सांगण्यात आली आहे. बॉर्डर पेट्रोल कोठडीमध्ये मृत झालेल्या 8 वर्षांच्या मुलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी शेकडो लोक न्यूयॉर्क शहरातील अनादी डनेरेस अल्वारेसच्या स्मरणार्थ जमले होते. इंद्रधनुष्य आणि मिनी माऊसचं चित्र असलेले फुगे या ठिकाणी ठेवण्यात आले होते. या मृत मुलीची आई माबेल अल्वारेस बेनेडिक्स यांनी आरजी इथे जवळपास तिथं उपस्थित असलेल्या प्रत्येक पाहुण्याला हस्तांदोलन केलं. ऑर्टिस फ्युनरल होम त्यांच्या मुलीचा सन्मान करण्यासाठी आल्याबद्दल त्यांचे आभार मानले. अनादीतला हृदयाची समस्या आणि सिकलसेल अनिमियाचा आजार होता अशी माहिती तिच्या आईनं दिली. अंतर्गत तपासणीत असं आढळून आलं की बॉर्डर पेट्रोलच्या वैद्यकीय
कर्मचाऱ्यांना मुलीच्या वैद्यकीय आजाराबद्दल माहिती देण्यात आली होती, परंतु तिला दाखल करण्यापूर्वी फाईल दाखल करण्यास त्यांनी नकार दिला आणि 17 मे रोजी तिचा मृत्यू झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी बंदुकीवरती कठोर निर्बंध आणण्यासाठी इशारा दिलाय. सुमारे 3 दशकातील फेडरल बंदूक कायद्याच्या पहिल्या महत्वपूर्ण टप्प्याचा 1 वर्षाचा काळ पूर्ण झाला असून वर्धापन दिन साजरा करण्यात आला, परंतु हे केवळ एक महत्वाचं पहिलं पाऊल असल्याचं त्यांनी घोषित केलं. त्यांनी मतदारांना विरोध करणाऱ्या आमदारांचा पराभव करण्याचं आवाहन केलं. प्रार्थना वगैरे ठीक आहे, मात्र विरोधकांचा पराभव महत्वाचा असल्याचं ते म्हणाले. पण ते थांबणार नाहीत आणि कोणत्याही परिस्थितीत विजय निश्चित आहे असं बायडन म्हणाले. बंदुकांवरती प्रवेश प्रतिबंधित करण्यासाठी काँग्रेसवरती अधिक आक्रमक पावलं उचलण्यासाठी दबाव टाकला जातोय. तुम्हाला कारवाई करावी लागेल, तुम्हाला कार्यरत व्हावंच लागेल असं बायडन म्हणाले. अमेरिकेवरती चिनी पाळत ठेवणाऱ्या बलूनच्या गोळीबारानंतर फेब्रुवारीमध्ये भेट देण्याची योजना पुढे ढकलल्यानंतर ब्लिंकेन वरिष्ठ चिनी अधिकाऱ्यांशी 2 दिवसांच्या चर्चेसाठी रविवारी बीजिंगला पोहोचले. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पदभार स्वीकारल्यापासून चीनला भेट देणारे ते सर्वोच्च स्तरीय अमेरिकन अधिकारी असतील. नवी दिल्ली इथे सप्टेंबरमध्ये 20 नेत्यांच्या मेळाव्यात आणि नोव्हेंबरमध्ये सॅन फ्रान्सिस्को इथे युनायटेड स्टेट्स आयोजित आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषदेत शक्यता येऊ शकते. फिलाडेल्फियाच्या भेटीला निघण्यापूर्वी बायडन बोलले, जिथे त्यांनी त्यांच्या पहिल्या मोठ्या राजकीय रॅलीमध्ये त्यांचा समर्थक श्रम विक्रमाचा प्रचार करण्याची योजना आखली आहे, कारण त्यांनी त्यांची पुन्हा निवड मोहीम औपचारिक केली आहे आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकेन यांनी जगभरातील अनेकांना धार लावलेल्या शक्तींमधील स्फोटक तणाव शांत करण्याचा प्रयत्न करण्यासाठी चीनच्या उच्चस्तरीय राजनैतिक सहलीला सुरुवात केली असताना त्यांची ही टिप्पणी आली. सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी तेहरानमध्ये इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दुल्लाहियान यांची भेट घेतली. सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांचा अनेक मंत्री आणि अधिकारी शनिवारपासून इराणच्या दौऱ्यावरती आहेत. सौदी आणि इराणमधले राजनैतिक संबंध पुन्हा स्थापित करण्यासाठीचे प्रयत्न म्हणून या दौऱ्याकडे पाहिलं जात आहे. दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये सुदानमधील युद्धासह विविध प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवरती परस्पर सहकार्यावरती चर्चा झाली. 7 वर्षांच्या तणावानंतर सौदी अरेबिया आणि इराणमधले संबंध पुन्हा सामान्य होऊ लागलेत. शनिवारी हजारो निदर्शकांनी बेलग्रेड आणि इतर सर्बियामध्ये सरकार आणि राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुकिक यांच्या विरोधात मोर्चा काढला. देशात नव्यानं लोकवादी शासन स्थापन व्हावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. बेलग्रेडमधील निदर्शकांनी राजधानीतून जाणारा मुख्य महामार्ग रोखून धरला आणि राष्ट्राध्यक्ष वुकिक यांनी राजीनामा द्यावा यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. मे महिन्यापासून सुरू असलेल्या या आंदोलनात आतापर्यंत 18 लोक मरण पावले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष यांनी शनिवारी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पहिल्या जाहीर सभेला संबोधित केलं आणि आपल्या धोरणामुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. मध्यम वर्गाला आणि गरिबांना दिलासा देऊन उच्च आणि श्रीमंत वर्गांना आता करारामध्ये आपला वाटा उचलण्याची वेळ आल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आणि आपल्या धोरणांमुळे नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत आणि मध्यम वर्गाला उंचावलंय. आता श्रीमंतांसाठी करामध्ये त्यांचा योग्य वाटा देण्याची वेळ आली असं देखील ट्रम्प म्हणाले. बाल्टीमोरमध्ये एका इमारतीला धडकण्यापूर्वी मास ट्रान्झिट बसनं 2 कार्सना धडक दिली. प्राथमिक तपासात असं दिसून आलं की एका इमारतीत आराम करण्यासाठी येण्यापूर्वी बस लेक्सस आणि निसानला धडकली. बाल्टीमोर शहर अग्निशमन विभागाचे प्रवक्ते केविन कार्टराईट यांनी सांगितलं की या दुर्घटनेत 17 लोक जखमी झाले. आणि वेगास गोल्डन नाईट्सच्या हजारो चाहत्यांनी शनिवारी लास वेगास पट्टीवरती स्टॅनले कप विजय परेड आणि शहराच्या पहिल्या एनएचएल चॅम्पियनशिपसाठी रॅली काढली. यावर्षी गोल्डन नाईट्सनं प्लेऑफमधून प्रवास केला, कधी एलिमिनेशन गेमचा सामना केला नाही आणि मंगळवारी गेम 5 मध्ये फ्लोरिडा पॅन्थर्सला 9-3 पराभूत केलं. संघाचा कर्णधार मार्क स्टोननं 3 गोलची हॅट्रिक केली. जोनाथन मार्शेसॉल्टला प्लेऑफ एमव्हीपी म्हणून कॉन्समिट ट्रॉफी मिळाली. तर मार्शेसॉल्ट हा गोल्डन नाईट्स विस्तार संघाच्या 6 मूळ सदस्यांपैकी 1 आहे. इथे छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात इतर आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहण्यासाठी. तुम्ही पाहता न्यूज एडी लोकमत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कांदा अनुदान मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेत. अद्याप सर्व अर्जांची पडताळणी पूर्ण झाली नसल्याचं स्पष्ट होत आहे, त्यामुळे अनुदान कधी मिळणार असा सवाल आता शेतकरी करू लागलेत.
केंद्र सरकारनं यंदा एकूण उत्पादनांपैकी 17% हरभरा खरेदी केला आहे, पण तरी देखील खुल्या बाजारात हरभरा भाव दबावातच आहेत. हरभऱ्याला आताही 4,500 रुपये आणि ते 5,000 रुपयांचा भाव मिळतोय. अमरावतीमध्ये बोगस बियाणं विक्री करणाऱ्यांवरती कृषी विभाग आणि गुन्हे शाखेनं कारवाई केली आहे. या कारवाईत अंदाजे 4 लाख रुपयांचं बियाणासह 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, तर एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. राज्य सरकारनं महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची योजना कार्यान्वित केली आहे. मात्र धाराशिव जिल्ह्यातील 2,000 शेतकऱ्यांना अनुदानाची अद्यापही प्रतीक्षा आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हिरव्या मिरचीच्या तोडणीला सुरुवात झालेली आहे आणि सिल्लोडच्या आमठाणा बाजारात मिरचीची आवक देखील सुरू झाली आहे. सध्या 800 ते 100 पोती मिरच्यांची आवक होते आणि मिरचीला प्रति क्विंटल 5,000 ते 6,000 रुपये इतका भाव मिळतोय. जुन्नर तालुक्यातील साकोरी गावात भक्ष्याच्या शोधात अडक असलेला बिबट्या हा विहिरीत पडलेला आहे. वनविभागाला याबद्दल माहिती मिळताच वनविभागाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली आणि बिबट्याला विहिरीतून बाहेर काढलाय, त्यामुळे सुदैवानं बिबट्याचा प्राण वाचलाय. वर्ध्यातली पुढची बातमी. वर्ध्यात समृद्धी महामार्गावरून गुरांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. कारवाईत 24 जनावरांसह 13 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय आणि 2 फरार आरोपींचा शोध सुरू आहे. चंद्रपूरमध्ये बाबूपेठ भागातील रेल्वे लाईनवरील उड्डाण पूल बांधण्याची मागणी आता करण्यात आली आहे. अर्धवट अवस्थेत बांधलेल्या पुलाचं काम 7 वर्षांपासून बंद पडलं, त्यामुळे नागरिकांकडून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जातोय. संत मुक्ताई आणि गोविंद पंत यांच्या पालखीच्या भेटीचा सोहळा बीड शहरात पार पडलाय. आजोबा नातीची भेट होताना वारकऱ्यांनी टाळ मृदुंगांच्या गजरात जयघोष केलेला आहे. पंढरीच्या दिशेनं मार्गक्रमण करणारी मुक्ताईची पालखी ही 2 दिवस बीड शहरात विसावली होती. जळगाव एसटी विभागानं उत्पन्नामध्ये राज्यातील सर्व विभागांना मागे टाकलंय. जळगाव विभागानं 3,71,00,000 रुपये नफा कमावलेला आहे आणि डबघाईकडे वाटचाल करणाऱ्या एसटीनं पुन्हा काट टाकायला सुरुवात केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागातील पाणीटंचाईचा फटका आता शासकीय आस्थापनांना देखील बसतोय. बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात भीषण पाणीटंचाई जाणवते आणि याचा परिणाम रुग्णसेवेवरती होतोय, त्यामुळे यावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी आता केली जाते. आषाढी एकादशीनिमित्त गोंदिया जिल्ह्यातून विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष सुविधा ठेवण्यात आली आहे. 40 ते 45 प्रवासी असल्यास त्यांच्यासाठी स्पेशल बस सोडण्यासाठी नियोजन करण्यात आलंय. लातूरच्या किनगाव परिसरातून एकाच दिवशी 2 मुलं बेपत्ता झाल्यानं परिसरात खळबळ उडाली. कृष्णा खोले आणि आदित्य नागरगोजे अशी मुलांची नावं आहेत. या प्रकरणी किनगाव पोलिसांकडून मुलांचा शोध सुरू आहे. मावळच्या पवना धरणात केवळ 19.91% पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस आणखी लांबल्यास पाणी टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. मान्सून लांबल्यामुळे धरणांमधील जलसाठ्यात घट झाली आहे. कोल्हापुरात राधानगरी धरणात 1.75, दूधगंगा धरणात 1.41 टीएमसी जलसाठा शिल्लक आहे, त्यामुळे नागरिकांनी काटकसरीनं पाणी वापरण्याचं आवाहन केलं जात आहे. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील पाझर तलावात बुडून मामा भाच्याचा मृत्यू झालाय. तलावात पोहण्यासाठी गेले असताना ही दुर्घटना घडली आहे. बीडच्या माजलगावमध्ये गोवंशाची तस्करी करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली आहे. 5 गायी आणि वासरांची सुटका करण्यात आली आहे, तर 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बीआरएस पक्षाची मालेगावातही बॅनरबाजी सुरू आहे. अबकी बार किसान सरकारचे ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आलेत. विविध पक्षाचे पदाधिकारी बीआरएस पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना आता उधाण आलंय. भारत राष्ट्र समितीचे नेते माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. यावेळी हर्षवर्धन जाधवांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला, त्यामुळे हर्षवर्धन जाधव लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. पंढरपूरमध्ये सहकार शिरोमणी साखर कारखाना निवडणुकीसाठी आज मतमोजणी होतीये. आजच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या.
ब्रेक नंतर तुमचं स्वागत. पाहूयात आणखी आंतरराष्ट्रीय घडामोडी. 2023 आयल ऑफ विट महोत्सव 16 जून पासून पल्प आणि सुगा बेबच्या कार्यक्रमाने सुरू झाला. बँडनं घोषित केलं की हा कार्यक्रम त्यांचा 526वा होता आणि कॉमन पीपल सारख्या हिट गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलाय. यात बिलावर सुगाबेस, सोफी एलिस बेक्स्टर आणि सबरीना कार्पेंटर सारखे कलाकार देखील होते, तर जॉर्ज एझ्रा, द केमिकल ब्रदर्स आणि रॉबी विलियम्स, तसंच ब्लोंडी, अँन मेरी गॅब्रियल, नियाल फुरान आणि जेम्स बे यांचा देखील समावेश असलेली इतर परफॉर्मन्स होणं अजून बाकी आहे. डिझायनर डोमेनिको डोल्से आणि स्टेफानो गब्बाना यांनी सीझनमध्ये पुरुषांच्या ऐवजी महिलांसाठी टेलरिंगमध्ये वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या आणि जवळपास 80 लुक्सचा विस्तृत संग्रह आणि या संग्रहाचा डिझायनिंगसाठी वापर करण्यात आला. तिथे कोणतेही प्रिंट, रंग किंवा ब्लिंग नाही, त्याऐवजी काळ्या, पांढऱ्या आणि उंट आणि हस्तीदंतांच्या रंग पॅलेट्स सोबतच आकार आणि सामग्रीवरती लक्ष केंद्रित करण्यात आलंय. कॉटनी ट्युनिक्समध्ये चेस्ट बेरिंग, डीप व्ही आणि लांब स्लीव्स, तसंच निखळ ऑर्गन्झा टॉप आणि पॅन्ट कफवरती फुलांच्या एप्लिक्सनं सुंदरपणे सजवलेले कपडे दिसले. ऑर्गन्झा पॅनल्सनं ट्राऊझरवरती तात्पुरता टच देण्यात आला होता, तर व्हाईट सॅटिनी ट्राऊझर्स फॉर्म फिटिंग अशा प्रकारचे कपडे या फॅशन शोमध्ये दिसले. एमएसजीएमला आता 13 वर्ष पूर्ण होत आहेत. क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि फॅशन हाऊसचे संस्थापक मॅसिमो जॉर्गेटी यांनी बॅकस्टेजवरती सांगितलं की हा संग्रह टांझानिया ट्रीपपासून प्रेरित आहे. मॅच्युअर एमएसजीएम प्रेक्षकांसाठी जॅकवर्ड अर्थ टोन, पर्पल विस्टेरिया किंवा मेसलटेप ब्लाऊज, मोठे खिसे असलेल्या कार्गो पॅन्ट्समध्ये मोठ्या आकाराचे सूट होते. संरक्षक कॅनव्हास टोपी न वापरता कॉलर तयार करून गळ्याभोवती स्नॅप केली जाते आणि सॉफ्ट हाय टॉप हायकिंग बूट्स, मोकासिन आणि लोफर्सनं पॉलिस्टोन किंवा रॉ ॲमेथिक्सच्या दागिन्यांसह हा फॅशन शो पूर्ण झाला. आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींसोबतच वेळ झाली जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. नमस्कार.